बारामतीचे चुलते आणि पुतणे हे दिवसा दरोडे टाकतात. या महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांचे निधी ह्यांनी पळवले, चोऱ्या केल्या. बिबट्याच्या संदर्भातला शिरूर तालुक्याचा 1000 कोटीचा निधी, त्या बारामतीला बिबट्याच नाही. आता मी तिथं निवडणूक लढवले, तिथं पांढरे बाबा बारामती आहे का बिबट्या तुमच्या तालुक्यात? नाही. ह्यांनी 1000 कोटी रुपये तिकडे पळवले. अजित पवार अर्थमंत्री, त्यांच्या लक्षात आला आता शिरूरला बिबट्याच्या या सगळ्या मानगडीमध्ये 1000 कोटी आले, ह्या पट्ट्यानं तिकडे पळवलं. बारामतीला बिबट्या नाही, काय नाही, काय भानगड नाही तिकडं. मग ते सगळं जंगलाला कंपाऊंड मारायचं, हे करायचं, ते करायचं, मग राज्यभर काय सांगायचं? बारामतीचा विकास केला, बारामतीचा विकास केला. मी एक मिनिट, मी प्रत्येकाच्या उत्तर द्यायला बांधील नाही. एक मिनिट असले उठसुंबे लोकांच्या उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही, मोकळा नाही. मी सांगितलं ना, त्या व्यक्तीच्या संदर्भात मी उत्तर द्यायला बांधील नाही. त्याच्यावर त्याने कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो काही एवढा मोठा नेता लागून गेला नाही. त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलेलं आहे. मला तर एक पत्रकार मित्र म्हणला की अजित पवार म्हणतोय गोपीचंद पळवला तर उपट सुंब आहे, त्याच्यावरती मला बोलायला. मी त्याचं ऐकलं नाही, पण इथं मला पत्रकारांनी सांगितलं होय मी पवारांना आता इथून उपटून टाकणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून राजकारणातून पवारांचं घराणं उपटून टाकायचं काम मी हातामध्ये घेतलंय. त्यामुळे अजित पवार जे म्हणतात मी उपट सुंब आहे, होय मी उपट सुंब आहे, तुम्हाला उपटून टाकायचं काम मी हातामध्ये घेतलंय. तुम्हाला आता माहित आहे लोकांच्या आता प्रचंड या पवारांच्या बद्दल बोलायला लोक आता घाबरत नाहीत. भीती मुडलेली नाही सगळ्या तुमची. गाव हिरले मोठे आहेत, काय मोठं भेटत नाही रे. आपल्यामुळे ही लोक मोठी झालेली आहेत. ही लोक ज्या पद्धतीनं राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन या महाराष्ट्रातल्या बहुसंख्य बहुजनांच्या वरती अन्याय करण्याचं पाप करतायत, त्या पापामध्ये पवार घराणं नंबर 1 वरती आहे.